नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, वेगाने बदलते हवामान अंदाज. मध्य महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसाची शक्यता व पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. बघा मित्रांनो, बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी जास्त दाबात क्षेत्रात रूपांतर झाले. हे मंगळवारी उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भाग नरसापूर आणि विशाखापट्टणहून जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने IMD माहितीनुसार IMD चक्रवादळ विभागाने सांगितले की याचा प्रभावामुळे मंगळवारी तेलंगणामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवामध्ये महाराष्ट्र अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यांनी म्हटले की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा आणि विदर्भाच्या दुर्गम भागात पावसाची शक्यता आहे. IMD म्हटले की बंगालच्या खाडीत काल तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जास्त दाबात बदलले आहे. हे क्षेत्र 13 ऑक्टोबर सकाळी पश्चिम उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे व या दरम्यान 55-65 किलोमीटर प्रति तास कमाल वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, जो वाढून 75 किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो. हवामान विभागाचे म्हटले की सोमवारी सायंकाळी बंगालची खाडी आंध्र प्रदेश आणि ओडिशा, तामिळनाडू आणि पांदिचेरी किनारी भागात वेगवान वारे वाहतील व मंगळवारी सायंकाळीपर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पांदिचेरीच्या किनारी भागात समुद्र खवळलेला राहील. यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तर वेगाने आपले हवामान बदलत आहे. हवामानमध्ये महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. विशाखापट्टणमला नरसापूर आणि विशाखापट्टणहून जाण्याची शक्यता आहे असे अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने IMD दिला आहे. हे चक्रीवादळ याचा प्रभावामुळे मंगळवारी तेलंगणा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटक आणि रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात या तुरळक भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यांनी म्हटले की आंध्र प्रदेशच्या आणि दक्षिण ओडिशा, विदर्भाच्या दुर्गम भागात पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.